औंधकडे येत असताना पिंपरी फाटा येथे ट्रक वाळू वाहतूक करत असताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या निदर्शनास आला व वाळूने भरलेला ट्रक QRT पथक यांच्या सहाय्याने ताब्यात घेण्यात आला. सदरच्या ट्रकबरोबर पल्सर या दुचाकी वाहनावर असणारा व्यक्ती ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालक व पल्सरवरील व्यक्तीस औंध पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रहमतपूर पोलीस अधिकारी यांना बोलावून ट्रक चालक व सोबत असणारी व्यक्ती तसेच वाळूने भरलेला ट्रक रहमतपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सर हे औंध पोलीस स्टेशनला येत असताना त्यांना रस्त्यामध्ये एक विनापावतीचा 3 ग्रासचा वाळूचा ट्रक सापडलेला आहे आणि ती वाळू जी आहे ती तपासात त्यांनी साठवणूक केलेली होती ऑक्सिजनमध्ये. तर असं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे ही ट्रक आणि संबंधित 2 आरोपी आणि त्याच्या रेकी करणारी त्याची एक गाडी ठेवली ती पुढील कारवाई करत आहे. रेणकपूर पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे आणि गुन्हा त्याचा गुन्हा दाखल करून. अवैध वाहतूक होत असल्याने त्याच्यावरती आळा घालण्यासंदर्भात SP केलेल्या या कारवाईत वाळू माफियांच्यात खळबळ उडाली आहे. पुढील कारवाईसाठी रहमतपूर पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. API बल्लाळ यांच्याकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे.